नमस्कार, मी विशाली, विशालीज किचन लाइफस्टाईल मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सणवार आले की आपण खूप वेगळ्या प्रकारचे कपडे तसंच वेगळ्या प्रकारचे दागिने घालतो, परंतु हे सर्व जरी घातले तरी चेहऱ्यावरती जर चमक नसेल तर या सर्वांचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरती चमक असणं गरजेचं आहे. आपला चेहरा नितळ असणं, आपली कांती सतेज असणं गरजेचं आहे. रंग कोणताही असो पण आपली त्वचा चांगली असणं गरजेचं असतं. तर याचसाठी आपण आज बघणार आहोत घरगुती उपणे. हे उपणे फक्त दिवाळी आली तरच लावायचे असे नाही, तर अगदी तुम्ही हे नियमितपणे देखील वापरू शकता. आता उपणे तर बाजारात अगदी सहज मिळतं, मग घरी बनवायची गरज काय आहे? तर बाजारात मिळणाऱ्या उपण्यांमध्ये बऱ्याचदा केमिकल्स असतात, काही त्यांना परफ्यूम देणारी काही द्रव्ये ऍड केलेली असतात. तर यासाठी या उपण्यांपेक्षा आपण घरी केलेलं उपणं कधीही चांगलं ठरतं. तर आज जे आपण उपणं बनवणार आहोत, तर हे उपणं तुम्ही रोज आंघोळीच्या पूर्वी लावून त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवून काढलं तर तुम्हाला काही दिवसातच तुमच्या स्किन टोनमध्ये फरक जाणवेल, तसंच स्किन टेक्स्चरमध्ये देखील फरक जाणवेल. हे उपणं फक्त आंघोळीच्या पूर्वीच वापरावं असं नाही, तर तुम्हाला मर्यादित वेळ भेटत असेल त्यावेळी तुम्ही हाताला, मानेला, चेहऱ्यावरती तुम्ही हे उपणं लावू शकता. बाकी ठिकाणी सुकलं तरी चालेल, पण चेहऱ्यावरचं उपणं पूर्ण सुकू द्यायचं नाही. ओलसर असतानाच हे धुवून टाकायचं आहे, की कारण जेव्हा ते सुकतं तेव्हा आपण ते धुताना खूप जास्त चेहरा आपला रब करतो, खूप असं घासतो, तर त्याच्यामुळे आपली स्किन खराब होते, त्याच्यावरती लवकरच रिंकल्स वगैरे येण्याची शक्यता असते. या उठण्यासाठी आपण ज्या काही गोष्टी वापरणार आहोत, तर त्याच्यापैकी अर्ध्या गोष्टी आपल्याला आपल्या घरात मिळतील आणि अर्ध्या गोष्टी आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहजपणे मिळून जातील. तसंच त्यांची किंमत देखील जास्त नसते, अगदी 20-30 रुपयाचे पॅकेट्स अगदी सहजच आपल्याला मिळून जातात. बघूयात आपण हे उठणं कसं बनवायचं ते. तर घरगुती उठणं तयार करण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी लागणार आहेत. इथे मी 4 चमचे ज्येष्ठमध पावडर घेतलेली आहे. ज्येष्ठमध पावडर ही या उपण्याचा बेस म्हणून आपण वापरणार आहोत. ज्येष्ठमध पावडर सर्व स्किनसाठी चालते, ड्राय, नॉर्मल, ऑइली या तिन्ही प्रकारच्या स्किनवरती ही ज्येष्ठमध पावडर उपयोगी असते. तर ज्येष्ठमध पावडरमुळे डार्क स्पॉट पिगमेंटेशन जे काही आहे ते कमी होतं. आपण बेस म्हणून ही ज्येष्ठमध पावडर वापरणार आहोत. त्यानंतर इथे आहे बेसन पीठ. बेसन पीठ 2 चमचे घेतलेला आहे. बेसन पीठ जनरली आपण घरगुती फेस पॅक बनवतो किंवा लहान बाळांचे सुद्धा आंघोळीसाठी आपण बेसन पीठाचा उपयोग करतो. तर बेसन पीठ त्वचेवरचं एक्सेस ऑइल आहे ते कमी करतं, त्याचप्रमाणे टॅन कमी करण्यास बेसन पीठाचा उपयोग होतो. त्यानंतर 2 चमचे चंदन पावडर. चंदन पावडर ही त्वचेला थंडावा देते, रंग निजळण्यास मदत होते, तसंच ऍक्ने वगैरे असतील, पिंपल्स असतील ते देखील चंदन पावडरमुळे कमी होतात. त्यानंतर इथे 2 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे. मसूर डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून ती चाळून मग घेतलेली आहे. दळल्यानंतर ती चाळूनच घ्यायची, म्हणजे त्याची अशी फाईन पावडर आपल्याला मिळते. जर काही जाड कण राहिले तर ते त्वचेला आपला हार्म करू शकतात, त्यामुळे त्याची जाड कण ठेवायचे नाहीत. मसूर डाळीमुळे डेड स्किन कमी होते, त्याचप्रमाणे जी चेहऱ्यावरती बारीक लव असते तर ती देखील त्याच्यामुळे निघून जाते. तर इथे 2 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा आंबे हळद घेतलेली आहे. आंबे हळद चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत करते, तसंच काही पिंपलचे मार्क्स असतात, काही स्कार्स असतात, तर ते देखील या आंबे हळदच्या उपयोगामुळे कमी होतात. त्यानंतर 1 चमचा नीम पावडर. नीम पावडर म्हणजे कडुनिंबाची पानं सुकवून ती दळून त्याची पावडर बनवलेली असते. ही देखील मी मेडिकलमधूनच आणलेली आहे, ही मी घरी बनवलेली नाही. तर नीम पावडर ही अँटीबॅक्टेरियल असते, त्याच्यामुळे त्वचेवरती काही इन्फेक्शन्स असतील, काही फंगल इन्फेक्शन वगैरे असेल किंवा पिंपल्स असतील तर ते नीम पावडरमुळे कमी होतात. तर 4 चमचे ज्येष्ठमध पावडर, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे चंदन पावडर, 2 चमचे मसूर डाळचं पीठ, 1 चमचा आंबे हळद आणि 1 चमचा नीम पावडर हे या उठण्याचं प्रमाण आहे. आता हे सर्व आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून मिक्स करून घ्यायचंय. आता हे सर्व तुम्ही चमच्याच्या साह्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदा हे फिरवून घेतलं तरी अगदी व्यवस्थित मिक्स होतं. अशा पद्धतीने हे उठणं आपलं रेडी झालेलं आहे. सर्व पावडर एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर हे आता आपण एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. अशा पद्धतीने हे उठणं आपण भरून ठेवलेलं आहे. आपल्याला जेव्हा आणि जेवढं लागणार आहे तेवढं आपण यातून प्रत्येक वेळेला काढून घ्यायचं आहे. हे उठणं गुलाब पाणी किंवा दुधामध्ये भिजवून आपण लावणार आहोत. तर आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढी क्वांटिटी काढून ते गुलाब पाणी किंवा दुधात भिजवून लावायचं आहे.
तर अशा पद्धतीने आपल्याला हे उपमा तयार करायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला थोडस, बऱ्याच जणांना परफ्यूम आवडतं म्हणजे त्या उपम्याचा वास सुगंध यायला पाहिजे असं वाटतं, तर त्यासाठी तुम्हाला गुलाबांची पावडर मिळते किंवा तुम्ही घरीच जे छान असं वास येणारे गुलाब असतात तर असे गुलाब सुकून त्याच्या पाकळ्यांची पावडर करू शकता आणि ही पावडर देखील याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. हे उपमे नक्की बनवून बघा, ते वापरा आणि त्याचा तुम्हाला काय फरक पडतो हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. वृषालीज किचन अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू तशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.